कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी वस्तू चिकटत असल्याचं आपण अरविंद सोनार या नाशिकच्या व्यक्तीकडून पाहिलेलं आहे. खरं तर आपण पाहतो की अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अनेकांच्या भुया उंचावल्या होत्या, पण महाराष्ट्रात अनेकांच्या अंगाला अशाच पद्धतीनं लोखंडी वस्तू चिकटत असल्याचं समोर येत आहे. कोल्हापुरातले आपल्या प्रकाश कांबरे यांना देखील अशाच पद्धतीच्या वस्तू चिकटत असल्याचं आपल्याला समोर येतात. खरं तर आपण पाहतो की हा चमचा आहे, सहज तिथे ठेवला की हा चमचा चिकटून राहतोय. मला सांगा, खरं तर आपण पाहिलं की सोनार यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिकटतात हे पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा प्रयोग केलात, तुमच्या सुद्धा अंगाला चिकटलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते डोस घेतल्यानंतर ते चिकटतंय असं काय मला त्याच्यामध्ये म्हणायचं नाही, पण ते पाहिल्यानंतर मी ज्यावेळी घरी येऊन ते प्रयोग केला तर त्या वस्तू माझ्या अंगाला चिकटायला सुरू झालं. फार मध्ये त्यामध्ये चुंबकीयत्व आहे असं मला पण म्हणायचं नाही, कमी जास्त प्रमाणात ते चिकटते. अतिशय हेवी वस्तू असेल त्या खाली पडतात पण त्याच्यामध्ये, पण नाणी लहान चमचे वगैरे असले तर ते शरीराला चिकटतात. ह्याच्याशिवाय पण कदाचित प्लास्टिकच्या वस्तू चिकटू शकत असतील, आम्ही काय तसा प्रयोग केला नाही, पण आम्ही पेपरमध्ये किंवा सोशल मीडियाला ते पण बघितलं, ते पण चिकटते. पण हा दावा त्याच्यातला मला बऱ्यापैकी खोटा वाटतो की ते तुम्ही लस घेतल्यामुळं की ते तुमच्या शरीराला वस्तू चिकटतात. माणसाच्या शरीरामध्ये किती चुंबकीत्व आहे हा आता संशोधनाचा विषय झाला त्याच्यामध्ये, नाहीतर मग अशा वस्तू कशा काय चिकटतात शरीराला आपल्या? त्या सगळ्यांना पण चिकटत नाहीत, कुणाकुणाला चिकटतात, ज्यांनी डोस घेतल्या त्यांना चिकटतात, ज्यांनी नाही घेतल्या त्यांना पण चिकटतात. मी ज्यावेळी माझा व्हिडिओ व्हायरल केला सोशल मीडियाला त्यावेळी मला काही मित्रांनी टाकले की मी एक डोस घेतलाय तरी पण मला चिकटलंय, माझ्या मुलग्याने एकही डोस घेतला नाही तरी पण चिकटलंय. हा तुमच्या समोरच व्हिडिओ आहे त्या संदर्भातला, किंवा हा त्याच्यातला फोटो आहे त्याच्यातले व्हायरल झाले मला टाकलेले, असं पण आहे. त्यामुळे आपण कसं म्हणायचं की ते डोस घेतल्यानंतरच ते तुमच्या शरीराला चिकटते असं? काय त्याच्यातनं संशोधन होणार आहे ते काय माहित नाही आपल्याला त्या संदर्भात. मला सांगा, तुम्ही किती डोस घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रयोग केलात की कसं केलात? मी दोन डोस घेतले, त्यातला पहिला डोस घेतलाय तो 17 मार्च 2021 आणि दुसरा डोस घेतलाय तो 11 मे 2021 आणि आज बरोबर 11 तारीख आहे. आज मी दुसरा डोस घेऊन बरोबर 1 महिना झालेला आहे. तुम्ही तुमच्या घराच्या घरामध्ये मुलाला लावून बघितलं? तशा प्रकारे मी मुलग्याला लावून बघितलंय, पण त्याला ते नाही चिकटलं पण घर, असा विषय आहे. असा विषय होय. मग मी शेजारच्यांना बोलवलं, माझ्या शेजारी एक जण उदय चौकली म्हणून असतात, त्यांना बघितलं, त्यांनी दोन डोस घेतलेले, त्यांच्या पाटीला लावलं तर त्यांना ते 4 चमचे चिकटले त्यांना पण असं. मग मी बाकीच्या गल्लीतल्यांना बोलवलं, त्यांना म्हटलं बघा तुम्हाला हे माझ्या शरीराला चिकटतंय काय? काही जणांनी तसा प्रयोग केला लहान मुलीने वगैरे, ते म्हणले काका चिकटते की तुमच्या शरीराला हे असं. मग समोर काही जणांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये, तर त्यांच्या पण डोस घेतलेला आहे एक जण, त्याला पण नाही ते चिकटलं. काही जणांनी वेगळ्या पद्धतीने प्रयोग केला, म्हणजे रानातनं आल्यानंतर आपल्या शरीराला घाम वगैरे असतोय, त्या घामामुळे पण काही ते होते चिकटून बसू शकते, असा विषय आहे. म्हणजे मला एकंदरीत माझा डोस घेतल्यानंतरच हे शरीराला चिकटते असं काय नाही असं तुमचं म्हणणं आहे? असं काय मला नाही वाटत त्याच्यामध्ये असं काय, कारण आम्ही कशी विज्ञानवादी माणसं आहे, हे असं काहीतरी प्रकारावर हे ठेवण्यामध्ये काय फारसं आपल्याला हे वाटत. मला सांगा की खरं तर शरीराला लोखंडी वस्तू चिकटते हे पहिल्यांदा समोर आलं, त्याच्यामुळे कुतूहल आहे की बाबा याच्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे आणि नेमकं काय आहे ते समोर यायला पाहिजे. निश्चित कुतूहलाची बाब आहे आणि त्याच्यामध्ये मग माणसाच्या शरीरामध्ये किती चुंबकीयत्व आहे त्याचं काहीतरी प्रमाण ते निश्चित करायला लागेल, त्या असा विषय आहे त्यामध्ये. खरं तर आपण पाहिलं की प्रकाश कावेरे यांनी त्यांच्या कांबारे यांनी त्यांच्या मित्रांना देखील हा त्यांचा व्हिडिओ पाठवला होता, त्यांनी त्यांच्या घरामध्ये ज्यांनी डोस घेतला नाही अशा मुलाला सुद्धा हे चमचे चिकटत असल्याचं त्यांनी फोटो पाठवलेला आहे. त्याच्यामुळं नेमकं याच्यामध्ये गुढ काय आहे किंवा शास्त्रीय कारण काय आहे हे समोर यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. बातमी मागची बातमी म्हणजे 24